काय बघितले? प्रिन्सिपल ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन मध्ये बघा, ह्यामध्ये सिद्धम त्यामध्ये जे काय आयन्स प्रेझेंट आहेत, डायल्युशन आपण करतोय, व्हेरी डायल्यूट सोल्युशन आणि इन्फायनाईट डायल्युशन करतोय आपण, त्यामधले जे काय आयन्स आहेत ते कसे इनडिपेंडंट आहेत एकमेकावर. ओके, आणि नेक्स्ट काय बघितलेलं, त्यामध्ये कॅटायन आणि अनायन प्रेझेंट असणार आहेत. ओके, कॅटायन आणि अनायन प्रेझेंट असणार आहेत म्हणजे त्याची मोटिलिटी, डिग्री ऑफ आयनची मोटिलिटी म्हणजे त्यांची मुव्हमेंट होणार आहे. ओके, जसे आयन्स वाढतील किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल किंवा लो होईल, तसं त्याचं डिग्री ऑफ आयन मोटिलिटी होणार आहे म्हणजे ते मुव्हमेंट करणार आहेत ते आयन्स. अँड आता हे दुसरं काय, एक इलेक्ट्रोलाइट सोल्युशन दुसऱ्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये आपण ऍड करणार आहे, त्यामुळे काय होणार आहे ते कंडक्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे डिक्रीज होणार आहे? इन्क्रीज कसं होणार आहे? एक इलेक्ट्रोलाइट सोल्युशन दुसऱ्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये आपण ऍड करतो. ओके, तर त्यामध्ये रिएक्शन ऑकर्स होईल किंवा नाही होणार, केमिकल रिएक्शन हे बघितलं आपण. आता बघा, नो केमिकल रिएक्शन ऑकर्स बिटवीन द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अँड अनदर ऍडेड टू इट, ओव्हरऑल कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन विल इन्क्रीजेस. सो कंडक्टन्स काय होणार आहे, सोल्युशनचा इन्क्रीज होणार आहे. And all ions will contribute to the conductance of solution. For example, addition of sodium nitrate solution to sodium chloride solution. आता जे काय आयन्स असणार आहेत, आता बघा, सोडियम नायट्रेटचं सोल्युशन आपण बनवलं आणि सोडियम क्लोराईडचं सोल्युशन ते एकमेकांमध्ये ऍड केले, मग ते जे काही दोन आयन्स असणार आहेत सोडियम नायट्रेट सोल्युशन मधले आणि सोडियम क्लोराईड सोल्युशन मधले, ते आयन्स काय करणार आहेत, कॉन्ट्रीब्युट करून घेणार आहेत एकमेकांना. जो काही सोल्युशनचा आपल्याला कंडक्टन्स चेक करायचा आहे. आता बघा, प्रिन्सिपल मध्ये आपण बघितले ही रिएक्शन कशावर डिपेंड असणार आहे, बेस्ड अपॉन द सबस्टिट्यूशन ऑफ आयन मोबिलिटी. ओके, आता बघा, जो काही कंडक्टन्स असणार आहे तो इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे डिपेंड अपॉन द मोबिलिटी ऑफ सी आयन्स, म्हणजे त्या आयनच्या मोबिलिटीवर त्याचं कंडक्टन्स वाढणार आहे किंवा कमी होणार आहे ते आयन्स वर डिपेंड असणार आहे. बघा, नेक्स्ट पॉइंट बघायचं आपल्याला. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. ओके, तर बघा, टाइप्स ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन. आता या टाइप्स मध्ये किती टाइप्स दिले? चार टाइप्स बघायचे आपल्याला कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन मध्ये. व्हेरियस टाइप्स ऑफ ऍसिड अल्कली टायट्रेशन आर कॅरीड आउट युझिंग कंडक्टोमेट्री. आता बघा, प्रत्येक वेगवेगळे टाइप्स आहेत त्याचे टायट्रेशनचे. सम टिपिकल कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन ग्राफ्स विच आर ऑब्टेन्ड ऍज शोन हिअर आफ्टर. हे जेव्हा आपण टायट्रेशन करू कंडक्टोमेट्रिक तेव्हा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. आता बघा, आपण युनिट सेकंड मध्ये न्यूट्रलायझेशन कर्व बघितले, त्यामध्ये सुद्धा ग्राफ आहेत त्या. आता बघा, ह्यामध्ये बघायचं आपल्याला स्ट्रॉंग ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड विथ वीक बेस, वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड विथ वीक बेस. हे चार टाइप्स बघायचे आपल्याला. देन नेक्स्ट बघा, फर्स्ट टाइप यातलं दिलाय स्ट्रॉंग ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस. आता बघा, ह्यामध्ये लिहिताना तुम्ही कसं लिहिणार आहे? आता ह्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड कोणते युज केले आणि स्ट्रॉंग बेस कोणते युज केले, तुम्ही हेडिंग टाकणार स्ट्रॉंग ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस. आता त्यामध्ये तिथे खाली लिहायचं स्ट्रॉंग ऍसिड डॅश हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस कोणता आहे, सोडियम हायड्रोक्साईड. कायम लक्षात ठेवायचं सोडियम हायड्रोक्साईड एनएओएच जे काय स्ट्रॉंग बेस म्हणूनच युज करणार आहे कुठे जरी युज केलं तरी. आता बघा, इन द टायट्रेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड विथ सोडियम हायड्रोक्साईड. आता ह्यामध्ये टायट्रेशन कसं करायचं, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि एनएओएच करायचं सोडियम हायड्रोक्साईड. अँड इनिशियल फॉल इन द कंडक्टन्स इज ऑब्टेन्ड ड्यू टू द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन आयन्स ऑफ हाय आयोनिक मोबिलिटी. आता त्यांची मोबिलिटी किती असणार आहे, हाय म्हणजे 350 विथ स्लो मोबिलिटी 50 सोडियम आयन्स. सोडियम आयन्सची मोबिलिटी कशी असणार आहे, कमी असणार आहे कारण तो बेस आहे. ओके,
बेस आहे म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे. तर बघा ह्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस मध्ये काय होतंय, जेव्हा आपण कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन परफॉर्म करणार आहे त्यामध्ये काय होणार आहे, ड्यू टू रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन आयन्स विथ हाय आयोनिक मोबिलिटी, म्हणजे जे काय हायड्रोजन आयन्स आहेत, हायड्रोजन आयन्स कोणते घ्यायचेत आपल्याला, HCl मध्ये एच प्लस आयन्स, ते हायड्रोजन आयन्स ऑफ हाय आयोनिक मोबिलिटी. हाय आयोनिक मोबिलिटी किती असणार आहे, 350 अँड स्लो मोबिलिटी 50 सोडियम आयन्स. आता ह्यामधले स्लो मोबिलिटी कशाची घ्यायची आपल्याला, सोडियम हायड्रोक्साईड फॉर्म्युला NaOH, त्यामधलं OH मायनस तो असणार आहे. अँड आफ्टर द एंड पॉइंट कंडक्टन्स राइजेस ड्यू टू द एक्सेस ऑफ हायड्रोक्साईड आयन्स बिंग ऍडेड. आता बघा जेव्हा काही एंड पॉइंट, आता हा ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा आहे, तेव्हा जो काही एंड पॉइंट येईल कंडक्टन्सचा तो काय होणार आहे, राईज होणार आहे. बघा इथे ग्राफ मध्ये पण दाखवलंय, वाढत गेलाय तो ग्राफ. कशामुळे तो वाढत गेलाय, एक्सेस ऑफ हायड्रोक्साईड आयन बिंग ऍडेड. जास्त हायड्रोक्साईड आयन्स आपण ऍड केल्यामुळे तो कंडक्टन्स काय झालाय, इन्क्रीज होत गेलाय. आणि ग्राफ कशामध्ये कशा वर्सेस काय प्लॉट करायचं बघा, कंडक्टन्स वर्सेस व्हॉल्यूम ऑफ टायट्रन्स ऍडेड. आता बघा इथं आपल्याला एंड पॉइंट डिटेक्ट झालेला आहे. बघा दोन्ही ग्राफ जे छेदलेत, कंडक्टन्स बघा इकडे इन्क्रीज होत गेलाय दोन्हीकडे पण. इन्क्रीज का होत गेला, हायड्रोक्साईल आयन्स मुळे. जास्त हायड्रोक्साईल आयन्स आपण त्यामध्ये ऍड केले टायट्रेशन करताना, त्यामुळे काय झालंय, कंडक्टन्स इन्क्रीज होत गेलाय. ओके, समजलं सगळ्यांना? हा एंड पॉइंट तिथे घ्यायचा आपल्याला. लक्षात आले, स्ट्रॉंग ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस. हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. समजलंय सगळ्यांना, स्ट्रॉंग ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस? येस मॅम. येस मॅम. ओके, बघा तुम्हाला समजण्यासाठी फक्त आता नोट्स मध्ये तुम्ही लिहिताना असेल स्ट्रॉंग ऍसिड कोणते युज केले, स्ट्रॉंग बेस कोणते युज केले, म्हणजे तुम्हाला ते रीड केल्यानंतर समजून येईल की हा बाबा की स्ट्रॉंग ऍसिड म्हणून आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड युज केले, स्ट्रॉंग बेस NaOH हा युज केलाय. आता ह्या ग्राफ मध्ये काय काय असणार आहे, कंडक्टन्स इन्क्रीज होणार आहे. आता नेक्स्ट बघा, स्ट्रॉंग ऍसिड विथ वीक बेस. आता ह्यामध्ये काय सांगितलंय, आता बघा ह्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड जे काय आपण युज करणार आहे ते कोणतं असणार आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड सल्फ्युरिक ऑर सल्फ्युरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिड हे युज करणार आहे आपण. आणि वीक बेस म्हणून काय युज करणार आहे, अमोनिया सोल्युशन. अमोनिया सोल्युशन, डायल्यूट अमोनिया सोल्युशन आपण युज करणार आहे. आणि ह्याचा ग्राफ आपल्याला फिगर मध्ये दाखवलेला आहे. आता बघा, द प्रोग्रेसिव्ह फॉल इन कंडक्टन्स इज ड्यू टू द डिसअपिअर्स ऑफ हायड्रोजन आयन्स ऑफ हाय आयोनिक मोबिलिटी ड्युरिंग द न्यूट्रिलायझेशन. आता बघा जेव्हा ऍसिड आणि बेस रिएक्ट करतो, न्यूट्रिलायझेशन रिएक्शनची डेफिनेशन काय आहे, जेव्हा ऍसिड आणि बेस रिएक्ट करतो तेव्हा साल्ट फॉर्म होते. आता बघा ह्यामध्ये काय दिले, प्रोग्रेसिव्ह फॉल्स इन द कंडक्टन्स इज ड्यू टू डिसअपिअर ऑफ द हायड्रोजन आयन्स, म्हणजे ज्या त्यामधले जे काय आपण टायट्रन किंवा सोल्युशन प्रिपेअर करणार आहे त्यामधले जेव्हा हायड्रोजन आयन्स डिसअपिअर होतील तेव्हा कंडक्टन्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बघा हाय आयोनिक मोबिलिटी ड्युरिंग द न्यूट्रिलायझेशन, म्हणजे जेव्हा त्यामध्ये न्यूट्रिलायझेशन रिएक्शन होत असते त्यामध्ये हाय आयोनिक मोबिलिटी असणार आहे, म्हणजे त्यांची मुव्हमेंट काय होणार आहे, आयन्सची वाढणार आहे. देन नेक्स्ट, आफ्टर द एंड पॉइंट द ग्राफ बिकम्स ऑलमोस्ट हॉरिझॉन्टल. आता बघा ह्यामध्ये जो काही ग्राफ येणार आहे तो कसा असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. हॉरिझॉन्टल का असणार आहे, तर त्यामधले जे काही हायड्रोजन आयन्स आहेत त्यांची हायड्रोजन आयन्स आहेत ते डिसअपिअर झाले, त्यामुळे ते ग्राफ कसा येणार आहे, हॉरिझॉन्टल. बिकॉज ऑफ आयोनायझेशन ऑफ अमोनिया इज प्रिव्हेंटेड इन द प्रेझेन्स ऑफ अमोनियम क्लोराईड और अमोनियम सल्फेट फॉर्म्ड ड्यूरिंग द न्यूट्रिलाइजेशन रिएक्शन.
त्यामध्ये काय होणार आहे, आयोनायझेशन रिएक्शन होणार आहे. अमोनिया कसं, अमोनिया प्रिव्हेंट केल्यामुळं आयोनायझेशन रिएक्शन होणार आहे. अँड इन द प्रेझेन्स ऑफ अमोनियम क्लोराईड, कशाच्या प्रेझेन्स मध्ये अमोनियम क्लोराईड अँड अमोनियम सल्फेट फॉर्म्ड ड्युरिंग द न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आता बघा, जेव्हा न्यूट्रलायझेशन रिएक्शन होत असणार आहे यामध्ये, त्यामध्ये अमोनियम क्लोराईड किंवा अमोनियम सल्फेट प्रेझेंट असणार आहे. प्रेझेन्स म्हणजे रिएक्शन जेव्हा होत असेल तेव्हा ते फॉर्म झालेलं असेल. फॉर्म्ड ड्युरिंग, बघा नेक्स्ट लाईन मध्ये दिले, फॉर्म्ड ड्युरिंग द न्यूट्रलायझेशन रिएक्शन, म्हणजे जेव्हा न्यूट्रलायझेशन रिएक्शन होत असणार आहे तेव्हा अमोनियम क्लोराईड आणि अमोनियम सल्फेट हे फॉर्म होणार आहे. आता बघा, जो काही ग्राफ आहे तो हॉरिझॉन्टल कशामुळे येणार आहे, अमोनियाचं आयोनायझेशन झाल्यामुळं ग्राफ हॉरिझॉन्टल येणार. बघा इथं ग्राफ दाखवलाय तुम्हाला डायग्राम मध्ये, बघा इथं हॉरिझॉन्टल आलं म्हणजे कंडक्टन्स एकदम इक्वल लेवलला कॉन्स्टंट झाला आणि हा इथे एंड पॉइंट डिटेक्ट झाला आपल्या. कंडक्टन्स आधी जेव्हा आपण टायट्रेशन करत असताना तेव्हा इन्क्रीज होत गेला आणि नंतर कॉन्स्टंट लेवलला आलं. हे ग्राफ सगळे काढायचे जेव्हा तुम्हाला हे एक्सप्लेन करायला सांगितलं असेल, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन असा जर क्वेश्चन आला एक्झाम मध्ये तर हे सगळे टायट्रेशन लिहायचे, किंवा टाइप्स ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन म्हणलं तरी हे लिहायचे, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, हे सगळे चारही टाईप आले पाहिजे. लक्षात आलंय स्ट्रॉंग ऍसिड विथ वीक बेस? यस मॅम. यस मॅम. मॅम एक्झाम मध्ये सगळं लिहायचंय ना, ग्राफ ला एक्सप्लेन करून करायचंय. हो हो, सगळे लिहायचे तुम्हाला. ग्राफ कंपल्सरी काढायचेच आहे, ग्राफ तर इम्पॉर्टंट आहे, कारण आपण दाखवतोय ते ग्राफ कसा आलाय, त्या ग्राफ वरून समजते की कंडक्टन्स इन्क्रीज झालाय की कॉन्स्टंट लेवलला इक्वल लेवलला आलाय. तर थर्ड पॉइंट आहे बघा, थर्ड टाइप आहे त्यातला, वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस. आता यामध्ये बघा, वीक ऍसिड म्हणून काय युज केले, ऍसिटिक ऍसिड किंवा बोरिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड किंवा बोरिक ऍसिड, आणि स्ट्रॉंग बेस म्हणून सोडियम हायड्रॉक्साईड. बघा स्ट्रॉंग सोडियम हायड्रॉक्साईड जे काय आहे ते स्ट्रॉंग बेसच आहे, सगळीकडे स्ट्रॉंग बेस म्हणून तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड युज करू शकताय. द शेप ऑफ ग्राफ विल डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द ऍसिड. तर बघा हा जो काही ग्राफ आहे वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेसचा, तो ग्राफ कशावर डिपेंड असणार आहे, त्या ऍसिडच्या कॉन्सन्ट्रेशनवर. जसं ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन असेल तसं ग्राफ इन्क्रीज होईल, किंवा ज्यावेळेस आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करू तेव्हा कॉन्सन्ट्रेशन, सॉरी ग्राफ कसा होईल म्हणजे त्याचा कंडक्टन्स डिक्रीज होईल. तर बघा ह्यामध्ये टायट्रेशन कशाचं कशासोबत करायचं, वीक ऍसिड लाईक ऍसिटिक ऍसिड और बोरिक ऍसिड विथ अ स्ट्रॉंग बेस लाईक सोडियम हायड्रॉक्साईड, अँड द शेप ऑफ ग्राफ विल डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द ऍसिड. ग्राफ कशावर डिपेंड असणार आहे, त्या ऍसिडच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असणार आहे. देन नेक्स्ट पॉइंट बघा, Thus the neutralization of acetic acid initial conductance is due to the ionization of small amount of acetic acid. आता बघा जेव्हा ऍसिटिक ऍसिडचं न्यूट्रलायझेशन होईल तेव्हा इज ड्यू टू द आयोनायझेशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिटिक ऍसिड, म्हणजे तेव्हा त्यांचं स्मॉल अमाऊंट मध्ये त्या ऍसिडचं काय होणार आहे, आयोनायझेशन होणार आहे. नेक्स्ट पॉइंट, द प्रोग्रेसिव्ह साल्ट फॉर्मेशन इन्क्रीजेस कंडक्टन्स विच इन टर्न रिप्रेस आयोनायझेशन ऑफ द ऍसिटिक ऍसिड. आता बघा ह्यामध्ये ऍसिड आणि बेस न्यूट्रलायझेशन होते म्हणजे साल्ट फॉर्म होते. आता बघा ह्यामध्ये काय होणार आहे, साल्ट फॉर्म होणार आहे, साल्ट फॉर्म झाले त्यामुळे काय होणार आहे, कंडक्टन्स जो काय इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीजेस कंडक्टन्स. आता कंडक्टन्स इन्क्रीज का होणार आहे, जे काय ऍसिटिक ऍसिडचं आयोनायझेशन होणार होतं ते काय केले, रिप्रेस केले. ओके, रिप्रेस केले म्हणजे समजलं तुम्हाला,
म्हणजे त्यांचं हो दिलं नाही, दाबून घेतले ते आयोनायझेशन जे काय होणार होतं ऍसिटिक ऍसिडचं. देन नेक्स्ट, दीज टू अपोजिंग इन्फ्लुएन्सेस शो फ्लो शो फॉल फॉलोड बाय राइज इन द कंडक्टन्स. दोन अपोजिट इन्फ्लुएन्सेस म्हणजे अपोजिट चार्जेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्यांचं काय होणार आहे, फॉल बाय द राइज इन द कंडक्टन्स. त्यामुळे काय होणार आहे, कंडक्टन्स इन्क्रीज होणार आहे. अँड आफ्टर द न्यूट्रलायझेशन देअर इज अ ब्रेक इंडिकेटिंग अ राइज कंडक्टन्स ड्यू टू हायड्रोक्साइल आयन्स. आता त्या न्यूट्रलायझेशन रिएक्शन झाल्यानंतर त्यांचं काय होणार आहे, कंडक्टन्स ब्रेक इंडिकेटिंग राइज इन कंडक्टन्स ड्यू टू द हायड्रोक्साइल आयन्स. ते काय होणार आहे, जो काही कंडक्टन्स राइज होणार किंवा इन्क्रीज होणार आहे ते काय होणार आहे, ब्रेक होणार आहे ड्यू टू द हायड्रोक्साइल आयन्स, हायड्रोक्साइल आयन्स मुळे. ओके, लक्षात आले हे, सिंपल आहे, काय नाही वाचलं तरी तुम्हाला समजून येईल काय इन्क्रीज होते, कंडक्टन्स डिक्रीज होते, साल्ट फॉर्म होते, न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते, अपोजिट आयन्स फॉर्म होते आणि त्यामुळे काय होते, कंडक्टन्स इन्क्रीज होते. हेच तुम्हाला फक्त लिहायचे ह्या टाइप्स मध्ये. वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस, बघा हा ग्राफ असा येणार आहे त्याचा, कंडक्टन्स वर्सेस व्हॉल्यूम ऑफ पॅटर्न तर ऍडेड. बघा यामध्ये कंडक्टन्स राईज झालेला दाखवले, इन्क्रीज झालेला. आता बघा इथे एंड पॉइंट डिटेक्ट कसा करायचा आपल्याला, जो जे काही म्हणजे इक्वल व्हॅल्यू आलेली असेल किंवा पॉइंट मध्ये जो काही डिफरन्स झालेला असेल तिथे आपल्याला एंड पॉइंट काय करायचंय, डिटेक्ट करायचं. नेक्स्ट टाइप बघूया, वीक ऍसिड विथ वीक बेस. आता बघा वीक ऍसिड विथ वीक बेस मध्ये काय सांगितलंय, टायट्रेशन ऑफ अ वीक ऍसिड लाईक ऍसिटिक ऍसिड ऑर फिनॉल. आता यामध्ये वीक ऍसिड म्हणून काय युज केलंय, ऍसिटिक ऍसिड किंवा फिनॉल विथ द वीक बेस. वीक बेस काय, ऍक्विअस अमोनिया सोल्युशन शोज द ग्राफ ऍज डिपेक्टेड इन फिगर. आता बघा तो काही ग्राफ जो असेल तो डायग्राम मध्ये आपल्याला दाखवलेला आहे. देन नेक्स्ट, द न्यूट्रलायझेशन कर्व अप टू एंड पॉइंट ऑफ वीक ऍसिड इन हायड्रोक्साइड. आता जे काही न्यूट्रलायझेशनची रिएक्शन होणार आहे, न्यूट्रलायझेशन कर्व अप टू द एंड पॉइंट, एंड पॉइंटच्या तिथे वीक ऍसिड इज सिमिलर टू ऑप्टेन्ड विथ द सोडियम हायड्रोक्साइड. ऍज लाईक अ सोडियम हायड्रोक्साइड सारखं वीक ऍसिड जे काय असणार आहे त्या सिमिलर टू ऑप्टेन्ड विथ सोडियम हायड्रोक्साइड. देन नेक्स्ट, कंडक्टन्स राइज ड्यू टू द साल्ट फॉर्मेशन ऑफ वीक ऍसिड. आता बघा कंडक्टन्स काय इन्क्रीज होणार आहे, कारण की साल्ट फॉर्म झाले वीक ऍसिड मुळे, वीक ऍसिड विथ वीक बेस. फक्त ह्यामध्ये कन्सेप्ट कुठली लक्षात ठेवायची, न्यूट्रलायझेशन रिएक्शन होती ह्यामध्ये आणि साल्ट फॉर्म झाल्यामुळे काय होणार आहे, कंडक्टन्स इन्क्रीज होणार आहे. अँड आफ्टर द इक्विव्हॅलन्स पॉइंट अँड एक्सेस ऑफ एक्वियस अमोनियम सोल्युशन हॅज नो इफेक्ट अपॉन द कंडक्टिव्हिटी. आता बघा आफ्टर द इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे जेव्हा काही इक्विव्हॅलन्स पॉइंट आपल्याला मिळेल तेव्हा एक्सेस अमोनिया सोल्युशन, जास्त जे काय एक्वियस अमोनियम सोल्युशन असणार आहे वीक बेसचं ते काय असणार आहे, हॅज नो इफेक्ट अपॉन द कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीवर काही इफेक्ट दाखवणार नाही, म्हणजे आपण जेव्हा सोल्युशन कितीही ऍड करेल तेव्हा कंडक्टिव्हिटी काहीच होणार नाही, इन्क्रीज पण होणार नाही आणि डिक्रीज पण होणार नाही, म्हणजे त्यावर काही इफेक्टच होणार नाही त्याचा. आता इफेक्ट का होणार नाही, बिकॉज ऑफ सप्रेशन ऑफ आयोनायझेशन ऑफ अमोनिया बाय द साल्ट फॉर्म. आता साल्ट फॉर्म झाले त्यामुळे काय होणार आहे, अमोनियाचं जे काय आयोनायझेशन असणार आहे ते काय होणार आहे, सप्रेस होणार आहे. ओके, लक्षात आले वीक ऍसिड विथ वीक बेस. यस मॅम. हा बघा ग्राफ असा येणार आहे त्याचा, कंडक्टन्स वरचे व्हॉल्यूम ऑफ टायट्रन्स ऍड आहे.
बघा कंडक्टन्स जो काय तो इंक्रीज होत गेलाय, इंक्रीज होऊन परत इक्वल लेवलला, कॉन्स्टंट लेवलला आला. त्यामध्ये काय करायचंय आपल्याला, इथला जो काही इक्विव्हॅलन्स पॉइंट आहे, एंड पॉइंट आहे, तो आपल्याला इथं डिटेक्ट केलाय त्यांनी. बघा ह्यामध्ये काही एवढं अवघड नाही, लक्षात ठेवणं किंवा लक्षात राहत नाही असं पण काय नाही. फक्त न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते, साल्ट फॉर्म होते, कंडक्टन्स इन्क्रीज होते, एवढंच लिहायचं ह्यामध्ये. आणि वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस जे काय असेल ते कोणते युज केलं तेवढं आपल्याला लिहायचं ह्यामध्ये. ते एकदम ऍक्युरेट लिहायचंय तुम्हाला. वीक ऍसिड कोणतं, उगीच इथं काय तर वेगळंच ऍसिड लिहिलंय त्यांनी चेक नाही केलं असं नाही करायचं. ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड म्हणून यूज केलंय आणि स्ट्रॉंग बेस अमोनियम सोल्युशन हे करेक्ट लिहायचंय तुम्हाला. सांगते नेक्स्ट पॉइंट बघा. आपण बघितलेला नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन ऑफ कंडक्टोमेट्री. आता बघा तिचे ऍप्लिकेशन काय काय आहे. आता बघा एवढेच दिलेत म्हणजे एवढेच लिहायचे नाही, ते एक्झाम्पल मध्ये ह्याचं एक्सप्लेनेशन पण आहे. फर्स्ट काय ऍप्लिकेशन बघा, फाइंडिंग द कंडक्टन्स ऑफ अननोन कंपाऊंड. ठीक आहे, आपण कंडक्टोमेट्रीचे डेफिनेशन बघितले, कंडक्टन्स मेजर करायचा, डिटरमाइन करायचा. आता यामध्ये काय सांगितले, फाइंडिंग द कंडक्टन्स ऑफ अननोन कंपाऊंड. अननोन कंपाऊंड चा आपल्याला काय करायचंय, कंडक्टन्स फाइंड आउट करायचंय. नेक्स्ट सेकंड काय दिले ऍप्लिकेशन, साल्ट अनालिसिस. म्हणजे काय होणार आहे यामध्ये, न्यूट्रलायझेशन रिएक्शन होणार आहे साल्ट अनालिसिस मध्ये. देन नेक्स्ट थर्ड काय दिलंय, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. देन नेक्स्ट फोर्थ दिलेलं आहे डिटर्मिनेशन ऑफ सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी डिटर्मिन करायचे. अँड के एस पी, इथे काय दिलंय, स्पेसिफिक कंडक्टन्स. के एस पी ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल कंपाऊंड. यामध्ये काय करायचे, सोल्युबिलिटी डिटरमाइन तर करायचेच आणि कंपाऊंड किती सोल्युबल होते हे पण आपल्याला डिटरमाइन करायचंय. देन नेक्स्ट फिफ्थ, डिटर्मिनेशन ऑफ मोड ऑफ आयोनायझेशन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आपल्याला जे काय आयोनायझेशन कॉम्प्लेक्स आहे, मोड ऑफ आयोनायझेशन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड ते डिटरमाइन करायचं आहे. नेक्स्ट सिक्स्थ, प्युरिटी ऑफ वॉटर. वॉटरची प्युरिटी आपल्याला चेक करायचे. फक्त एक्झाम मध्ये एवढेच लिहायचे नाही, तर याचे एक्सप्लेनेशन पण आहे हँड रिटन नोट्स मध्ये मी देईन तुम्हाला. लक्षात आले पॉइंट असे कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनचे. कंडक्टोमेट्री मध्ये कोणाला काही शंका आहे? नो मॅम. नो मॅम. सगळ्यांना लक्षात आलंय स्ट्रॉंग ऍसिड कोणते युज केले, स्ट्रॉंग बेस. इथं बघा आपला हा कंडक्टोमेट्री युनिट फिफ्थ मधला फर्स्ट पॉइंट कव्हर झालाय, संपला आज. टाइप्स ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन बघा, कन्सेप्ट सिंपल आहे. फक्त तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिड कोणतं युज केलाय, वीक ऍसिड, ते फक्त करेक्ट लिहायचंय. ओके, आता ऍसिड आणि बेस मध्ये जेव्हा रिएक्शन होते त्याला आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणतो. साल्ट आणि वॉटर फॉर्म होते. ते तुम्हाला ग्राफ पण बरोबर काढायचे तिथं. असाइनमेंट सबमिट कोणी कोणी केली नाही? युनिट थर्ड ची असाइनमेंट दिली होती ती कोणी कोणी सबमिट केली नाही? का केली नाही तुम्ही? कधी सांगितली मी सबमिट करायला? तुम्ही केले सगळ्यांनी? तुमची पण राहिली का सबमिट केली नाही मग तुम्ही?
असाइनमेंट कोणी कोणी सबमिट केली नाही अजून युनिट थर्ड ची? फक्त 47 जणांनी असाइनमेंट सबमिट केले. बरेच जण राहिलेत अजून असाइनमेंट सबमिट करायचे. का सबमिट केली नाही तुम्ही? आदित्य शेटे तुम्ही केले सबमिट? तुम्ही दोन ह्याच्यावरून ऍड आहे का इथं? रोहन शिंदे, सागर बोबडे, साक्षी माने, समर्थ मठ, तुषार नाईक नवरे, सृष्टी चोरमुले, तुम्ही का अजून सबमिट केली नाही असाइनमेंट? वर्षाई नमवार, बसा खाली. कधी सबमिट करताय तुम्ही? कोणी एक्सप्लेन करेल कंडक्ट मेट्रिक टायट्रेशन चं प्रिन्सिपल काय काय सांगितलेलं त्यामध्ये? प्रिन्सिपल ऑफ कंडक्ट मेट्रिक टायट्रेशन. काय बघ पण एकाने उठून सांग काय घेतले बोला. श्वेता जाधव प्रिन्सिपल एक्सप्लेन करायचे काय बघितलेलं आपण? ऍट इन्फिनिट डायल्युशन ऑर इन व्हेरी डायल्यूट सोल्युशन आयन्स ऍक्ट इंडिपेंडेंट ऑफ इच अदर अँड दे कॉन्ट्रीब्यूट टू द कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन. ओके, बघितलेलं का? अजून काय बघितलेलं? कॅटायन्स अँड आयन्स हॅव व्हेरिंग डिग्री ऑफ आयोनिक मोर्टॅलिटी. ओके, मोबाईल युज करायचं नाही. बंद करायचा मोबाईल, काढायचं नाही वर क्लासरूम मध्ये. रोल नंबर 6. यस मॅम. तुम्ही सांगाल कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन चं प्रिन्सिपल काय बघितलेलं? यस मॅम. Both the cation and anion have varying degree of ionic motility. अजून काय बघितलं त्यामध्ये? If no chemical reaction occurs between the electrolyte solution and another added to it, the overall conductance of the solution will increase. Okay. बघून सांगताय की ना बघता सांगताय? मॅम रनिंग नोट्स घे. ओके ओके. रोल नंबर 49 रोल नंबर. येस मॅम. टाइप्स ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन किती टाइप्स आहेत बघितले आपण आता? कोणते कोणते? समर्थ पाटील, कोणते कोणते टाइप्स बघितले कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन मध्ये? स्ट्रॉंग ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड विथ वीक बेस, वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड अँड वीक ऍसिड विथ वीक बेस. ओके, आता ह्या टाइप मधला तुम्हाला कोणता टाइप चांगला कळलाय? एकदम क्लिअर कोणता पॉइंट समजलाय? कोणता टाइप समजलाय यामधला?
समजलेत सगळे पण असे मग एखादा एक्सप्लेन करून सांगाल त्यामधला एक्सप्लेन करता का एखादा कोणता पण एक एक्सप्लेन करा करताय की नाही करताय एक्सप्लेन नाही येणार ना का बर येणार नाही सांगताना नोट्स लिहून घेत नाही का तुम्ही रनिंग नोट्स लिहित नाही का आज लिहिल्या नाहीत मॅम आधीच्या आहेत आजच्या राहिल्या तर परत लिहिणार झाल्यावर आधीच्या तर लिहिताय का नोट्स हो हँड रिटन नोट्स कम्प्लीट आहेत का सगळ्या हँड रिटन चार नाही त्या दोन दोन तिसरी अर्धे ओके बघा कोण सांगेल एखादा टाइप कोण एक्सप्लेन करता तुम्ही एक्सप्लेन करता कोणता टाइप करता एक्सप्लेन तुम्ही सांगा बालाजी गाडगे वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस मोठ्याने सांगा काय कॉन्सन्ट्रेशन कशाच ऍसिडच का बेसच पुढे ग्राफ कसा येणार आहे अजून काय काय बघितलेलं त्यामध्ये सांगताना लिहिलेत ना रनिंग नोट्स मग सांगा काय 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 लिहून घेतले तुम्ही त्यामध्ये एक्झाम मध्ये पण असं लिहिणार का तुम्ही मग असं तुटत सांगा सेंटेन्स मध्ये सांगा काय काय सांगितलेलं समजलं नाही का तुम्हाला सिट डाऊन कोण सांगेल मुलींच्या साइड मध्ये वीक ऍसिड वीक बेस सांगा
तुम्ही कोणते एक्सप्लेन करताय आता? नाही, वीक ऍसिड आणि वीक बेस सांगितले. रिपीट करायचे हे, हा पॉइंट रिपीट करायचा आहे. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनचे टाइप्स रिपीट करायचे आहेत का? हॅलो मॅम. हॅलो. हॅलो, कोण म्हणत होत? मॅम, ह्या फोर टाइप्स मध्ये ब्युरेट मध्ये कोणतं सोल्युशन, पिपेट मध्ये कोणता जर टायट्रेशन करायचं? आपल्याला ते कसं घेणार आहे तुम्ही ब्युरेट मध्ये, आणि जे माहित नसणार आहे ते आपण आता बघा. वीक ऍसिड अँड वीक बेस मध्ये टायट्रेशन करायचं आपल्याला. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस म्हणजे आपल्याला वीक बेस म्हणजे माहित असणार आपल्याला. ऍक्वियस अमोनिया सोल्युशन घ्यायचं आपल्याला. असं नाही करू शकत की आपण आता बघा, एकदा वीक ऍसिड जे काय असणार आहे ते आपण एकदा ब्युरेट मध्ये घेणार आहे, वीक बेस कोनिकल फ्लास्क मध्ये घेऊन हे करणार आहे, टायट्रेशन करणार आहे, आणि नंतर एकदा वीक बेस ब्युरेट मध्ये घेऊन वीक ऍसिड एकदा कोनिकल फ्लास्क मध्ये घेऊन मग टायट्रेशन करायचं. तर बघा, टाइप्स ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन मध्ये चार टाइप्स आहेत. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड विथ वीक बेस. आता बघा, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस मध्ये कोणता आपण युज करणार आहे? स्ट्रॉंग ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रोक्साईड. आता ह्यामध्ये काय होणार आहे, जेव्हा आपण जास्त हायड्रोक्साईल आयन्स ऍड करू तेव्हा काय होणार आहे, कंडक्टन्स इनक्रीज होणार आहे. ओके, एंड पॉइंटला जो काही कंडक्टन्स आहे तो इन्क्रीज होणार आहे. कशामुळे इन्क्रीज होणार आहे, हायड्रोक्साईल आयन्स एक्सेस किंवा जास्त ऍड केल्यामुळं जो काही कंडक्टन्स आहे तो इन्क्रीज होणार आहे आफ्टर द एंड पॉइंट. अँड नेक्स्ट, स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस मध्ये स्ट्रॉंग ऍसिड आपल्याला कोणते युज करायचं आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड ऑर बोरिक ऍसिड, सॉरी सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड युज करायचं. आणि वीक बेस म्हणून काय करायचं आपल्याला? डायल्यूट अमोनिया सोल्युशन. आता ह्यामध्ये काय होणार आहे, जेव्हा हायड्रोक्साईल आयन्स डिसअपियर होतील तेव्हा कंडक्टन्स कसा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, फॉल होणार आहे, फॉल इन द कंडक्टन्स ड्यू टू डिसअपिअरन्स ऑफ द हायड्रोजन आयन्स ऑफ हाय आयोनिक मोबिलिटी ड्युरिंग द न्यूट्रिलायझेशन. त्या हायड्रोक्साईल आयनची हाय आयोनिक मोबिलिटी कधी असणार आहे? न्यूट्रिलायझेशन जेव्हा होत असेल टायट्रेशन मध्ये तेव्हा त्याची हाय आयोनिक मोबिलिटी असणार आहे. अँड आफ्टर द एंड पॉइंट, एंड पॉइंटला काय असणार हा ग्राफ? हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये येणार आहे, बिकम ऑलमोस्ट द हॉरिझॉन्टल. आता हॉरिझॉन्टल काय येणार आहे, त्या अमोनियाचं आयोनायझेशन जे काय आहे ते प्रिव्हेंट झाल्यामुळं आयोनायझेशन ऑफ अमोनिया इज प्रिव्हेंटेड. अँड इन द प्रेझेन्स ऑफ अमोनियम क्लोराईड ऑर अमोनियम सल्फेट फॉर्म्ड ड्युरिंग द न्यूट्रलायझेशन रिएक्शन. जेव्हा काही न्यूट्रलायझेशन रिएक्शन होत असेल तेव्हा अमोनियम क्लोराईड आणि अमोनियम सल्फेट फॉर्म होणार आहे. त्यामुळे त्या ग्राफचा शेप कसा येणार आहे,
हॉरिझॉन्टल. ओके इथं बघा ग्राफ मध्ये दाखवले इथं हॉरिझॉन्टल शेप येणार त्याचा. देन नेक्स्ट वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस. तर बघा ह्यामध्ये वीक ऍसिड म्हणून काय घेतलंय आपण, ऍसिटिक ऍसिड किंवा बोरिक ऍसिड. ओके देन नेक्स्ट स्ट्रॉंग बेस म्हणून सोडियम हायड्रॉक्साईड. आता यामध्ये काय झालंय, ऍसिटिक ऍसिडचं सॉरी इन द न्यूट्रलायझेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड इनिशियल कंडक्टन्स इज ड्यू टू द आयोनायझेशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडचं इनिशियलला काय झालं, न्यूट्रलायझेशन झालंय. कसं न्यूट्रलायझेशन झालंय, त्या आयोनायझेशनमुळे, ऍसिटिक ऍसिडच्या आयोनायझेशनमुळे. द प्रोग्रेसिव साल्ट फॉर्मेशन इन्क्रीज द कंडक्टन्स विच इन टर्न रिप्रेस द आयोनायझेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड. त्यामध्ये ऍसिटिक सॉरी साल्ट फॉर्मेशन झालं म्हणजे कंडक्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज झाला. इन्क्रीज कशामुळे झाला, जे काय ऍसिटिक ऍसिडचं आयोनायझेशन होणार होतं ते काय केलं आपण सप्रेस केलं किंवा रिप्रेस केलं. आणि जे काही अपोजिट आयन्स आहेत त्यांचं काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. टू अपोजिंग इन्फ्लुएन्सेस शो फॉल फॉलोड बाय द राइज इन द कंडक्टन्स. जे काय अपोजिट आयन्स आहेत त्यांचं अट्रॅक्शन किंवा इन्फ्लुएन्सेस झाल्यामुळे काय होणार आहे, कंडक्टन्स राइज होणार आहे. अँड आफ्टर द न्यूट्रलायझेशन देअर ब्रेक इंडिकेटिंग राइज इन द कंडक्टन्स ड्यू टू द हायड्रोक्साइड आयन्स. आता बघा त्याचा ग्राफ असा येणार आहे. देन नेक्स्ट वीक ऍसिड विथ वीक बेस. आता यामध्ये आपण वीक ऍसिड म्हणून ऍसिटिक ऍसिड किंवा फिनॉल युज केले. अँड नेक्स्ट वीक बेस म्हणून ऍक्वेस अमोनिया सोल्युशन. आता बघा ह्यामध्ये न्यूट्रलायझेशन रिएक्शन तर सगळीकडे कॉमन आहे. ओके कारण ऍसिड आणि बेस मध्ये रिएक्शन होणार आहे, त्यामुळे एंड पॉइंटला काय असणार बघा, न्यूट्रलायझेशन कर्व अप टू द एंड पॉइंट ऑफ वीक ऍसिड इज सिमिलर टू ऑब्टेन विथ सोडियम हायड्रोक्साइड. आता बघा जे काय आपण स्ट्रॉंग ऍसिड इथे युज केले आपण सॉरी स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रोक्साइड, तर बघा ह्याचा ह्यामध्ये ग्राफ मध्ये काय झालं, हा कंडक्टन्स इन्क्रीज झालाय. आता बघा इथं दिलंय एंड पॉइंट ऑफ द वीक ऍसिड इज सिमिलर टू ऑब्टेन विथ द सोडियम हायड्रोक्साइड ऍज सिमिलर टू, हा थोडा तर का होईना कंडक्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. अँड कंडक्टन्स राइज ड्यू टू द साल्ट फॉर्मेशन ऑफ वीक ऍसिड. साल्ट फॉर्म झाल्यामुळे कंडक्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे ऑफ वीक ऍसिड. अँड आफ्टर द इक्विव्हॅलन्स पॉइंट अँड एक्सेस ऑफ ऍक्वेस अमोनिया सोल्युशन हॅज नो इफेक्ट अपॉन द कंडक्टिव्हिटी. त्या जे काही जास्त ऍक्वेस अमोनिया सोल्युशन असणार आहे त्याचा कंडक्टिव्हिटीवर काही इफेक्ट होणार नाही. म्हणजे का, कारण ते ऍक्वेस अमोनिया सोल्युशन जास्त झालं, एक्सेस आपण जितकं काय ऍड करू तेव्हा ते काय होणार आहे, कंडक्टिव्हिटीवर इफेक्ट दाखवणार नाही. का दाखवणार नाही, बिकॉज ऑफ द सप्रेशन ऑफ आयोनायझेशन ऑफ अमोनिया बाय द साल्ट फॉर्म. साल्ट फॉर्म झाल्यामुळे ते काय अमोनियाचं आयोनायझेशन काय होणार आहे, सप्रेस होणार. ओके लक्षात आलंय. आपण ऍप्लिकेशन बघितलेली कंडक्टमेट्री काय बघितलेली, फाइंडिंग द कंडक्टन्स, कंडक्टन्स फाइंड करायचे अननोन कंपाऊंडचा. साल्ट अनालिसिस, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर डिटरमाइन सोल्युबिलिटी अँड स्पेअरिंगली सोल्युबल कंपाऊंड, डिटर्मिनेशन ऑफ मोड ऑफ आयोनायझेशन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड अँड प्युरिटी ऑफ वॉटर. फक्त समजा जर तुम्हाला क्वेश्चन दिला ऍप्लिकेशन ऑफ कंडक्टोमेट्री तर फक्त एवढेच लिहायचे नाहीत, ह्याचं एक्सप्लेनेशन पण आहे. फर्स्ट पॉइंट आता तुम्ही लिहिला फाइंडिंग कंडक्टन्स ऑफ अननोन कंपाऊंड, तर त्याच्या खाली एक्सप्लेनेशन पण आहे अजून. ओके आता फक्त तुम्हाला समजण्यापुरते मी पीपीटी मध्ये ऍड केले, हँड रिटन नोट्स मध्ये इन डिटेल मध्ये देईन मी तुम्हाला. लक्षात आले कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनचे टाइप्स? येस मॅम. येस मॅम. प्रेझेंट इज देअर रोल नंबर वन? Present ma'am.
रोल नंबर टू. प्रेजेंट मैम. ट्वेंटी वन रोल नंबर. रोल नंबर ट्वेंटी वन. ट्वेंटी टू. ट्वेंटी थ्री. ट्वेंटी फाइव. थर्टी फाइव. थर्टी फाइव रोल नंबर. फिफ्टी टू. फिफ्टी फोर. फिफ्टी फाइव. फिफ्टी फाइव. फिफ्टी एट. सिक्सटी टू. सिक्सटी सेवन. प्रेजेंट. नेक्स्ट लेक्चर होईल तुमचं लेफ्ट होऊ नका.